वाहतूक परवान्यापेक्षा जास्त शेळ्या मेंढ्या भरून त्यांना क्रूरतेची वागणूक देऊन त्यांची चारा पाण्याची व्यवस्था न करता सुमारे 16 लाख रुपयांच्या शेळ्या आणि मेंढ्यांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गंधर्व हॉटेलच्या समोर घडली आहे. अब्दुल हमीद मोहम्मद हुसेन शेख वय 28 राहणार जमालपूर तालुका गायखोड जिल्हा मोडासा राज्य गुजरात. अनवर बाबू खान अन्सारी वय 35 राहणार रौनक बाजार गुजराती उर्दू शाळेचे पाठीमागे रणदीप अहमदाबाद गुजरात अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. मलकापूर तालुका कराड येथील गंधर्व हॉटेलजवळ शेळी मेंढी वाहतूक करणारा ट्रक थांबवून ठेवला असल्याची माहिती एका प्राणीमित्राने पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसांनी तेथे जाऊन खात्री केली असता गंधर्व हॉटेलजवळ एक ट्रक थांबला होता. पोलिसांनी ट्रकचे पाठीमागील हौद्यामध्ये पाहिले असता 2 कप्पे असून त्यामध्ये सुमारे 15,71,710 रुपयांच्या मेंढ्या आणि शेळ्या दाटीवाटीने भरलेल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी ट्रक चालकास तुमच्याकडे शेळ्या मेंढ्या वाहतूक करण्याचा परवाना आहे का असे विचारले असता ट्रक चालकाने परवाना दाखवला. मात्र परवान्यापेक्षा जास्त शेळ्या मेंढ्या ट्रकमध्ये भरून ट्रकमध्ये चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. दाटीवाटीने कोंबलेल्या मेंढ्यांमधील एक मेंढी ट्रकमध्येच मयत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पन्हाळे करत आहेत.